माझ्यासमोर आता पंढरीनाथ काशीद सर आहेत, सातारा कराडचे आहेत, पुण्यामध्ये सांगवीमध्ये राहतात. एका प्रायव्हेट स्कूल मध्ये ना सर, कॉलेजमध्ये तुम्ही तुमचं आयुष्य. आयटी टीचर आहे, टीचर शिक्षक. अच्छा, एक प्रशिक्षक म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था असते ना, त्या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षक होते. आयुष्याची किती वर्ष सर सर्व्हिस केली? 33 वर्ष लोकांना शिकवलं तुम्ही थोडक्यात औद्योगिक प्रशिक्षण मध्ये. अच्छा, तुम्हाला डीएक्सएल मध्ये कोणती गोष्ट म्हणजे आवडली किंवा तुमचा अनुभव काय आला? डीएक्सएल मध्ये मला सर्वच प्रॉडक्ट आवडलेले आहेत. आता उदाहरणार्थ आता सोप जर आपण घेतला तर सोपमुळे आपली स्किन चांगली होते. बर, थंडीच्या दिवसामध्ये आपलं अंग फुटत नाही का? त्यामध्ये पाम तेलाचं जास्त, त्याच्यामध्ये तेल आहे, साबणामध्ये त्या तेल आहे. बरोबर आहे, स्माइल वेगळा. मी तुम्हाला पुन्हा एकदा एक प्रश्न विचारतो असा की तुम्हाला डीएक्सएल पहिल्यांदा ज्यावेळी समजलं ना सर, त्यावेळी तुम्हाला नेमकी कोणती गोष्ट त्यावेळेला जाणवली? मला ह्या विषयाकडे तुम्ही का आला? हा विषय म्हणजे माझ्या मिसेसला बीपी, थायरॉइड, तब्येतीची जास्त स्थूल आहे. बरं, वजन वाढलं होतं, वजन वाढलेलं आणि गुडघ्याचे तिथे प्रॉब्लेम वाढली होती, म्हणून मी हे सुरू केलेलं. त्यांना बीपी पण होता? बीपी, थायरॉइड. थायरॉइड थायरॉइडच्या गोळ्या आणि बीपीच्या गोळ्या कंटिन्यू खाव्या लागत होत्या का? डॉक्टरांच्या कराडच्या त्या सुरू आहेत. त्यानंतर मग हे समजल्यानंतर मी ह्या पद्धतीने सगळं ट्रीटमेंट सुरू केलेलं. काय काय दिलं याचं तुम्ही? मग आता सध्या मी स्पिरुलिना सकाळच्या गरम पाण्यावर जेवणाच्या अगोदर दोन, संध्याकाळी दोन. तसंच आता सुरुवातीला एका आठवड्यामध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये एक आरजी एक जीएल, दुसऱ्या आठवड्यामध्ये दोन, तिसऱ्या आठवड्यामध्ये तीन, नंतर चार असं वाढत गेलेलं आहे. जास्तीत जास्त डोस म्हणजे चार करून द्यायला? हो, चार आरजी, चार जेल आणि स्पिरुलिना तीन नंतर, म्हणजे कंटिन्यू तीन ठेवलं. दिवसातून किती वेळा दिला हा डोस? दोन वेळेला. आणि या गॅनोडर्मा आणि स्पिरुलिना सोबत अजून काय काय घेतलं? चहा घेतला, चहा सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम प्यायचा, ग्लास प्यायचा. अच्छा, त्यात तुम्ही दूध बिलकुल टाकायचं नाही, आयुर्वेदिक गोड टाकून आम्ही ते बरोबर. डीएक्सएन परिवारामध्ये खास आमचा एक प्रघात आहे की डीएक्सएन मध्ये जी लोक जेवढी आता तुम्ही पाहता हे ब्लॅक टी पितो आपण, म्हणजे ब्लॅक टी, लेमन टी, दुधाचा चहा नाही प्यायचा. आणि हे गुडघ्याचा जर प्रॉब्लेम जास्त होता तेव्हापासून तुम्ही तेल आणि पिण्यासाठी, आणि हे पिण्यासाठी, ते पिण्यासाठी म्हणजे मी चहामध्येच हे दोन तीन चमचे टाकतो. वा, ग्रेट. पिता मग तुमच्या मिसेसने हे अगोदर पहिल्यांदा हे तीन चार प्रॉडक्ट घेतले होते, काय फायदा मिळाला त्याचा? आता गोष्टीची तब्येत कमी झालेली, हलकी वाटते तिला, आणि ते सकाळ सध्या आता फिरा जातात. अच्छा, म्हणजे आजही ते सेवन करतात? आजही सेवन करतात आणि शेजाऱ्यांनाही ते सांगतात तुम्ही, म्हणजे त्या खुश आहेत, एकदम खुश आहेत. म्हणजे त्यांचं बीपी आणि थायरॉइड मध्ये त्यांना चांगला अनुभव मिळाला, एकदम उत्कृष्ट आलेला आहे. मग काशी सर, आता घरात कोण कोण सेवन करते प्रॉडक्ट? घरामध्ये आता मी मिसेस आहे, आमचे मुलं बी सेवन करतात. अच्छा, तुम्ही कसं सेवन करता? मी डेलीच घेतोय. मग तुम्ही का सेवन करताय? मी सेवन घेतोय, माझ्या बी गुडघ्याचा माझा प्रॉब्लेम होता, म्हणून मी हे मशक आहे, चहातून कोकोनट ऑइल, ओके, मी दोन टाइम तीन टाइम मी घेतो. बर, मग एकाने मला विचारलं की कोकोनट ऑइल तुम्ही बाकीच्या खात नाही, तर म्हणलं हे खाण्याचं आहे, औषधी तत्वच आहे, गरम ह्या चहा पिता येईल असं तेल आहे, ते तेल पिला पण पाहिजे. खोबरं खातो म्हणलं तर तेला पण खाऊ शकतो, अगदी बरोबर, शरीराला गरज आहे. हे तेल खाण्यामुळं जे संडास जे आहे, म्हणजे पोट साफ व्हायला मदत होते. गुडघ्याला एक ऑइल विशेष भेटायला, अगदी बरोबर बोललं. कारण आज तीन लोकांमध्ये एक व्यक्तीला ही समस्या आहे आता की त्यांचं पोट साफ होत नाही आणि त्याच्यामुळे देखील वजन वाढतं, त्याच्या देखील हेल्थ प्रॉब्लेम भरपूर आलेले आहेत. आणि आता आपण पाहतोय की एक एक व्यक्तीला एक एक आजार नाही, अनेक प्रकारचे आजार येतात. कोणाला बीपी वाढला की थायरॉइड येतोय, बीपीमुळे हार्टचा प्रॉब्लेम येतोय, डायबिटीस होतोय, अनेक हेल्थ प्रॉब्लेम येतात. मला हे सांगायला आवडेल, प्रत्येक प्रॉब्लेमसाठी वेगळं वेगळं औषध घ्यायचं का एकच सोल्युशन असायला पाहिजे? विचार करा या प्रश्नावर. आज आपण बीपी झालं की बीपीच्या गोळ्या खायच्या, मग पुन्हा शुगर वाढली की शुगरच्या गोळ्या खायच्या, मग डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम आला ग्लायकोमा की ग्लायकोमाचे औषधं वेगळी खायचे, हार्ट अटॅक आला की हार्ट अटॅकची औषधं वेगळी खायची. म्हणजे तुम्ही करता काय आता? तुम्ही आता फक्त एकच काम करत आहात, त्या आजाराला फक्त स्थिर करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी सप्रेस करत आहात. तात्पुरतं ती लक्षणं दाबली जातात, पण तुमच्या बीपीच्या गोळ्यांनी बीपीचा आजार बरा होत नाही, थायरॉइडच्या गोळ्यांनी थायरॉइड कधी जात नाहीये, आयुष्यभर खायचं तसाच राहतो. आणि अशा वेळेला तुम्ही आता समोर पाहतात एवढे रिझल्ट आहेत लोकांचे. आपण ह्या चॅनलमध्ये भरपूर रिझल्ट शेअर करत असतो आणि तुम्ही आता ह्या गॅनोडर्माबद्दलची माहिती ऐकता. आणि हे जे प्रॉडक्ट आहे हे संपूर्ण शरीराचं सोल्युशन आहे, त्याला आजाराशी काही नावाशी घेणं देणंच नाहीये. संपूर्ण शरीराचा उपचार ज्यावेळी होतो त्याला म्हणतो आपण पूर्ण शरीरच जेव्हा ठीक होतं तर ऑटोमॅटिक सगळे प्रॉब्लेम ठीक व्हायला लागतात.
जसं आता आपण पाहिलं की सरांना काही आजार नाहीच आहे आता तसं, मग आत्ताही ते सेवन करतात. आणि याचं कारण काय की रोग निर्माणच होऊ नये, बरोबर आहे ना? बरोबर, निर्माण सोने. आणि खरंच मला हा संदेश तुम्हाला व्हिडिओ मधून द्यायला आवडेल की तुम्हाला आजार झाल्यावर सेवन करायला आवडेल की अगोदरच सेवन करायला? अगोदरच, कारण आजार झाल्यानंतर खायचं आहे तर ती झाली मजबुरी. पण जर आत्ता सेवन करत असाल तर ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये आत्ताची ती गरज आहे, जरुरी आहे ते. म्हणून तुम्ही आत्तापासून सेवन करा, मजबुरीने सेवन करू नका. स्पिरुलिना आणि चहामुळे एक शरीरामध्ये ऍक्टिव्हपणा निर्माण होतोय, एकदम एनर्जेटिक वाटतं तुम्हाला. किती दिवस घेणार सर हे प्रोडक्ट? मी कायमस्वरूपी घेऊ शकतो. कायमस्वरूपी म्हणजे जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत. तुमचं वय किती आहे? माझं 62 आहे. 62 क्या बात आहे. एक छानचा संदेश काय देत आहे लोकांना, कारण भरपूर लोक आहेत. आता तुम्ही पण एक चांगल्या प्रोफेशन मध्ये होतात, एक शिक्षक आहात, तुम्ही टीचर आहात, समाजाला आतापर्यंत तुम्ही शिकवण्याचं चांगलं कार्य केलं. मला असं वाटेल की तुम्ही एक चांगला संदेश द्यावा ना लोकांना की काय नेमकं हे प्रोडक्ट त्यांच्या जीवनात बदलतो. सध्या म्हणजे समाजामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे आजार आहेत. डॉक्टरकडे जातात, इंग्लिश औषधं मिळतात, त्यामध्ये आता तिच्यापेक्षा ही आयुर्वेदिक जर आपण ट्रीटमेंट जर घेत राहिलो, डिएक्शनची जर आपण घेत राहिलो, तर आपलं शरीर निरोगी राहणार आणि कोणताही आजार आपल्याला उद्भवणार नाही. म्हणून प्रत्येकाने याचं सेवन करायलाच पाहिजे. खरंच आहे, उद्या हृदयरोग येणार, उद्या कॅन्सर होणार, किंवा एकदम मोठ्या एखादा हेल्थ प्रॉब्लेम शरीरात येणार, आणि मग हॉस्पिटलमध्ये ससे हुलपट होते. अक्षरशः लाखो रुपये पाण्यासारखा पैसा जातो, आणि संपूर्ण आपण पाहतो की अख्खी घरच्या घर परिवार उद्ध्वस्त झालेत एखाद्या रोगामुळे. कोरोनाचा काळ तर तुम्ही पाहिलाच असेल. मग काय हरकत आहे की असं सोल्युशन तुमच्यापर्यंत येतं की जे संपूर्ण शरीराला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला निरोगी ठेवायला मदत करतं. मित्रांनो, ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सुद्धा ज्यांच्या जवळ, माझ्या बाबतीत दोन जवान मुलं, माझं हे सगळं त्यांना सांगत असताना तिने ऐकलं नाही. अति सुशिक्षित आमदार सुद्धा तो सगळं इंजिनियर आहे. इंजिनियर तिच्या हाताखाली जो शेतीविषय लोक काम करतात, बरोबर, मोठा इंजिनियर आहे. त्याला सगळं मी सगळं सांगून तिने ऐकलं नाही. कोथरूडला राहत होतो, ते न ऐकल्यामुळे त्या रक्ताच्या उलट्या झाल्या. गेल्या महिन्याची घटना आहे. तो एक्सपायर्ड झाला. म्हणजे तुम्ही प्रयत्न मनापासून केला, प्रामाणिकपणे प्रयत्न केला काशीत सरांनी. आणि त्याची बहीण, पैसा कमी नव्हता साहेब, बरोबर आहे ना? हे निर्णय घेता आला नाही. हेच मी वॉट्सअपवरून तिची जी बहीण कडिंग लजला आहे तिला मी हे सगळं पाठवत होतो. ती ट्रीटमेंट घेत होती पण तिचं मी तो ऐकत नव्हता. आज तिची तब्येत आता म्हणजे काही नॉर्मल. किती वय होतं त्या व्यक्तीचं? तरी 35 वय होत. खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं आपल्याला की जर त्यांनी ऐकलं असतं आणि त्यांचं जीवन जर बदललं असतं. कुटुंबाचा तो, दोन तीन कुटुंबाचा तो मग एक आधार होता. मोठा इंजिनियर होता, पगार 1.5 लाख होता. न ऐकल्यामुळं तो आज गेला. किती तळमळ दिसते बघा यांच्या शब्दांमध्ये बोलताना की लोकांना किती गरज आहे या प्रॉडक्टची. तिची अक्षरशः म्हणजे तिची बहीण गडिंग लजला आहे. तिला मी सगळं व्हॉट्सअपवरून ही सगळी मी माहिती दिलेली आहे. तिला ते पटलं. ते सगळं झाल्यानंतर तिला नंतर क्लिक झालं की काकानी सगळं हे सांगून त्यानं ऐकलं नाही, माझं मी त्यानं ऐकलं नाही, आता तू गेला. नाही, असं खरंच रियालिटी. आता योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन मिळतच नाही लोकांना. पहिली गोष्ट, मार्गदर्शन मिळत नाही. अशी दोन, त्यांना तो रस्ता कोणी दाखवत नाहीये. आणि रोग आल्यानंतर ICU मध्ये CCU मध्ये जातो आपण, आणि ती वेळ आल्यानंतर आपण पैसा लावतो. मी तर म्हणतो अशी वेळ येऊ नये म्हणून थोडस जागृत व्हा. किती खर्च आहे हा चहा बदलायला तुम्हाला? एकदा घरातला चहा बदलायचा आणि दुसरा चहा फक्त आणायचा आहे. त्यामध्ये ह्या गॅनोडर्मा सारखे 400 औषधी गुणधर्म याच्यामधून मिळतात. असं काय ताकद याच्यामध्ये आहे? 400 मेडिसिनल प्रॉपर्टीज एकाच वेळेला तुम्हाला या प्रॉडक्टच्या माध्यमातून मिळू शकतात. काय फायदा होतो? गॅनोडर्मा RG कॅप्सूल जे तुमच्या शरीरातलं विष शरीरातून बाहेर घालायला मदत करेल. हे RG शरीरातून टॉक्सिन रिमूव्ह करते, म्हणजे तुमच्या पेशींना दुरुस्त करते. नाही कुठलं मेडिसिन हे काम करू शकत. ही स्पिरुलिना जे तुमच्या शरीरामध्ये 1000 प्रकारचं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. आणि हा चहा जो तुमच्या शरीरामध्ये pH रक्ताचा जो ऍसिडिक आहे त्या ऍसिड pH ला ही अल्कलाईन करायला मदत करतो. आणि आपल्याला सायन्स देखील सांगतं, बॉडी ज्यावेळी अल्कलाईन व्हायला लागते त्यावेळेला हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. शरीर ज्यावेळी आतून संपूर्ण विष बाहेर फेकून देतं, टॉक्सिन रिमूव्ह होतात, त्यावेळेला तुम्ही शरीर ऑटोमॅटिक निरोगी व्हायला लागतात. शरीराला ज्यावेळी चांगला ऑक्सिजनचा पुरवठा मिळतो, चांगली न्यूट्रिशन आणि चांगलं पोषक तत्व मिळतात ना, आपण निरोगी होतो. निर्णय घ्या आजपासून कमीत कमी. मला असं वाटतं फार मोठा खर्च नसतो यामध्ये, पण निर्णय घेणं आवश्यक आहे. वेळेमध्ये निर्णय घ्या, कारण त्यातनी आता जे सांगितलं आपल्याला की अक्षरशः त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना त्यांनी सांगितली. अशी दोन मुलं गेलेले, अशी दोन मुलं, आणि मलाही आठवत एक धारीचा गेलेला आहे. अगदी सत्य, अगदी खरं आहे. आणि इथून पुढचा काळ खूप बिकट आहे. तुम्ही जरा व्हिडिओ पाहत असाल आणि थोडंसं स्वतःच्या आयुष्याबद्दल सिरियस असाल
आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खरंच चांगला निर्णय घ्यायचा विचार करत असाल तर जवळच्या डीएक्सएनच्या व्यक्तीशी नक्की संपर्क साधा आणि हे प्रोडक्ट जिथून मिळतील तिथून नक्की लवकर घ्या. तुम्ही स्वतः सेवन करा, आपल्या आई वडिलांना नक्की द्या, मुलांना पण खाऊ घाला. लहान बाळांना बोलू शकते हा, लहान बाळांना सुद्धा खाऊ घालू शकता. आणि ह्या दोन प्रोडक्ट बद्दल जर सांगायचं झालं तर तुम्हाला सर काहीतरी सांगायचं, समाजाला संदेश द्या की हा दोन प्रोडक्ट बद्दल तुम्हाला काय सांगायचं. आता जे हा ग्यानोजी ब्लॅक टी आहे आयुर्वेदिक, पित्त तर कमी होतेच, आपले कॅन्सर पेशी कमी होतात, त्यानंतर मुळव्याध वगैरे अशा बी प्रॉब्लेम कमी होते, डायजेशन तर क्लिअर होतेच. शिवाय स्पिरुलिना आणि हे दोन घेतल्यानंतर डोळ्यांच्या तक्रारी फार कमी होतात. पहा म्हणजे दोन प्रोडक्ट सुद्धा, म्हणजे आपण पाहतो ना एखाद्याने फक्त चहा जरी नेला तरी त्यांना फायदा होतो, एखाद्याने वाटलं की स्पिरुलिना घेऊन जायचं तरी त्यांना चांगला फायदा होतो, आणि एकत्र केलं की हे झालं वेलनेस किट. याच्यामध्ये व्हर्जिन कोकोनट ऑइलचा पण रोल आहे की जे तुमच्या शरीराला म्हणजे तेल आतमधून मिळायला लागतं ना, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशन, त्याला म्हणतो आपण पंचकर्मासारखं कार्य या तेलामुळे होतं. मग तुम्ही सिंगल पण घेऊ शकता, परंतु यामध्ये एक गोष्ट ते सांगतायत की ह्या दोन प्रोडक्टनी सुद्धा लोकांना कसा फायदा होतोय. तर तुम्हाला जे आवडेल ती गोष्ट नक्की सुरू करा, अनुभव घ्या पहिल्यांदा. जो अनुभव हा आयुष्यामध्ये सर्वात मोठा गुरु आहे असं म्हटलं जातं, आणि तुम्ही जेव्हा स्वतः अनुभव घेताना ती तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठी प्रेरणा मिळू शकते. कोणती प्रेरणा म्हणतोय मी, लोकांची मदत करण्याची प्रेरणा, समाजाची मदत करण्याची भावना तुमच्यामध्ये तयार होईल. आणि तुम्ही स्वतः जेव्हा हेल्थ प्रॉब्लेम स्वतःचा सॉल्व्ह होताना पाहाल ना, आज आपल्या मनावरती बिंबवलं गेलेलं आहे की तुमचा हा प्रॉब्लेम कधीच ठीक होणार नाही, आणि आपण आपल्या मनाला सांगून टाकलेलं आहे की तो रोग माझा कधी बराच होणार नाही. पण आज थोडासा निर्णय घ्या. आम्ही असे हजारो लोक पाहिलेले आहेत की ज्या अनेक अशा आजारांमधून पूर्णपणे मुक्त झाले, आणि याकरता तुम्ही कमीत कमी तुमचं मन आज बदला की माझा रोग बरा होणारच नाही असं सांगण्यापेक्षा मी लवकर बरा होतोय असं म्हणा. आणि याबरोबर सकारात्मक विचारांनी हे प्रोडक्ट सुरू करा घ्यायला. मला खात्री आहे पुढील 6 ते 8 महिन्यामध्ये तुमच्या जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि हा संदेश आहे हा समाजासाठी लोकांकरता आहे, हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू. खूप बरं वाटलं काशी सर, खूप समाधान वाटलं. तुम्ही पण आज इतक्या दिवसांनी आपण भेटलो आणि तुम्ही तुमचा अनुभव अभिप्राय शेअर केला त्याबद्दल थँक्यू. मित्रांनो, तुम्ही पण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. थँक्यू ऑल ऑफ यू.